जयशिवराय मित्रांनो, श्रीमंत राजे आज रायरेश्वरच्या महिमेवर. समोर दिसणारा केंजळगड सुरू करूया. आता तब्बल वाजले आहेत 3:15 आणि पाहूया आपण रायरेश्वर. रायरेश्वर हा तसा सोप्या श्रेणीतला किल्ला, एका दिवसातही पाहून परत येऊ शकतो आपण. पण आम्ही रात्री मुक्कामाचा बेत आयोजित केला होता, त्यामुळे भरपूर असं सामान घ्यायला लागलं, जसं की टेंट्स, खाण्यापिण्याच्या वस्तू, भांडी कुंडी वगैरे. तरुणच आहे, तेच म्हणजे किती वर्षाचे तरुण आहात. माझ्या 83, तिचं 80 आहे. वा वा. मित्रांनो, हे आजी आणि आजोबा आपण आता जे पाहिलेत, हे खरं तर म्हणजे आदर्श पाहिजे सगळ्या तरुण पिढीसाठी. 80 पार केल्यानंतरही यांनी रायरेश्वर सर केलेलं आहे. गडमाथ्यावर पोहोचायला फक्त 15 ते जास्तीत जास्त 20 मिनिटं लागतात, आणि मध्ये लागणारी लोखंडी शिडी म्हणजे थरारच. कुणीतरी छान स्वीपमध्ये लिहिले आहे, स्वर्ग सोपान म्हणजेच लढत ऑफ हेवा. गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर जी दृश्य दिसतात त्याच्यावरूनच कळतं की रायरेश्वराला स्वर्ग करणार. आत घेऊन झालं की मग मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. प्रचंड आणि विस्तीर्ण असा पठार आहे, भरपूर काही झाडी आहेत आजपासून, आणि मंदिराकडे जाणारा एकदम ठळक रस्ता, चांगलं पेवमेंट केलेला रस्ता. ही आहे पुष्करणी, गडावर वस्ती आहे, आणि त्या वस्तीसाठी पिण्याचं पाणी म्हणजे हेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची जिथे शपथ घेतली होती ते महादेवाचं मंदिर हेच. महाराजांनी ज्या शिवलिंगासमोर रक्ताभिषेक केला होता तिथेच आपण आहोत, ही भावनाच काही वेगळी होती. अक्षरशः महाराजांचा आभास होत होता, ती एक वेगळीच दैवी अनुभूती होती शब्दांच्या पलीकडची. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो एका महत्वाच्या ठिकाणी, जिथे सापडते 7 रंगाची माती. बाहेर तो काटा लावलं की हे जे वाईट आहे ते लावायचं, चिक लावायचं. गडावरील अशा घरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते, पण आम्ही टेंट आणले होते त्यामुळे ह्या मोकळ्या मैदानात आम्ही टेंट बांधलं. आणि आता सुरू आहे रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. आजचे आमचे मुख्य आचार्य म्हणजे मेन शेफ हे होते अजय, मेन्यू सुद्धा त्यांच्या आवडीचा, खिचडी, मसाला खिचडी. आता नाही नंतर तुम्ही वाटला तर सकाळी गरज दिली आणि परतीच्या मार्गावर लागलो. मनोहर राजे, मरद राजे, सतुख राजे, शवाश राजे, सुजित राजे, चित्तावरी राजे, अजय राजे, अश्विन राजे, महावीर राजे, जय शिवराय.